तुमच्याकडे जर भरमसाट पैसा असेल तर तुम्हाला अंतराळात फिरायला जायला आवडेल का जगात पहिल्यांदाच खासगी पैशातून स्पेस साठी स्पेस एक्सच्या फायकन नाईन रॉकेटने दहा सप्टेंबरला झेप घेतली अब्जाधीश जेरार्ड आयझॅकमन हे कोणत्याही अंतराळ संस्थेचे अंतराळवीर नसूनही स्पेस वॉक करणारे पहिले व्यक्ती ठरू शकतात नेमकी ही मोहीम काय आहे या मोहिमेतले धोके काय आहेत आणि भविष्यात तुम्ही सुद्धा असे भरमसाट पैसे भरून अंतराळात फेरफटका मारायला जाऊ शकाल का पाहूया आजच्या सोपी गोष्ट मध्ये पोलरिस डॉन क्रू स्पेस एक्सेस या मोहिमेचं नाव आहे पोलारिस डॉन जेरार्ड आयझॅकमन यांच्या शिफ्ट फोर या उद्योगाने निधी दिलेल्या तीन अंतराळ मोहिमांपैकी ही पहिली मोहीम आहे उद्योजक इलॉन मस्क या आणखी एका अब्जा देशाच्या स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन नाईन रॉकेटद्वारे या पोलारिस डॉन मिशनने झेप घेतली आहे यात जेरार्ड आयझॅकमन यांच्यासोबत त्यांचा जवळचा मित्र निवृत्त एअरफोर्स पायलट स्कॉट किड पोटीट आणि स्पेसिसचे आणखी दोन इंजिनियर्स अना मेनन आणि सारा गिलिस हे आहेत अंतराळात जाणाऱ्या या, या यानाचं नाव आहे रेझिलियन्स हे अंतराळ यान या चार प्रवाशांना पृथ्वीपासून तब्बल चौदाशे किलोमीटर दूर उंचीवर घेऊन जाईल यापूर्वी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये नासाच्या अपोलो अंतराळ मोहिमांमधली यानं इतक्याच उंचीवर अंतराळवीरांना घेऊन गेली होती अंतराळातल्या व्हॅन ॲलन बेल्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यातून हे अंतराळवीर जातील या भागामध्ये किरणोत्सर्ग म्हणजे रेडिएशनचं प्रमाण सर्वाधिक आहे पण अंतराळ यान आणि अंतराळात वापरल्या जाणाऱ्या नवीन स्पेस सूट्समुळे या रेडिएशनपासून हे अंतराळवीर संरक्षित असतील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये तीन महिने राहिल्यानंतर अंतराळवीरांना जितक्या किरणोत्सर्गाचा सामना करावा लागतो तितक्याच रेडिएशनचा सामना या लोकांना या पट्ट्यातून काही वेळा गेल्यामुळे करावा लागेल किरणोत्सर्गाची एवढी पातळी ॲक्सेप्टेबल म्हणजे झेपण्याजोगी मानली जाते अशी सर्व काळजी घेऊन थोडा काळ रेडिएशनला सामोरं गेल्यास त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास ही टीम करणार आहे दहा सप्टेंबरला लॉन्च झालेली ही मोहीम दुसऱ्या दिवशी अंतराळात सर्वोच्च उंची गाठेल इथे साधारण चाळीस प्रयोग केले जातील सोबतच हे अंतराळवीर ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आणि स्पेसिक्सच्याच स्टारलिंग कॉन्स्टेलेशन सॅटेलाईट यांच्यात अंतराळातला संवाद म्हणजे इंटरसॅटेलाईट कम्युनिकेशन करण्याचाही प्रयत्न करतील हे ठरल्यानुसार जर पार पडलं तर मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी आयझॅकमन आणि सारा गिलिस हे स्पेसवॉक करण्याचा प्रयत्न करतील दोन तासांचा हा स्पेसवॉक जगातला पहिला खाजगी निधीतून झालेला स्पेसवॉक ठरेल यावेळी ते पृथ्वीपासून सातशे किलोमीटर्सच्या कक्षेत असतील अंतराळात गेलेल्या या व्यक्तींकडे नवीन एक्स्ट्रा व्हेहिक्युलर ॲक्टिव्हिटी अर्थात ई व्ही सूट असतील म्हणजे अंतराळ यानाच्या आत वापरण्याच्या इंट्राव्हेक्युलर ॲक्टिव्हिटी अर्थात आय व्ही ए सूटमध्ये सुधारणा करून अंतराळ यानाच्या बाहेरच्या कामांसाठी सुद्धा वापरण्यात येण्याचे स्पेस सूट तयार करण्यात आले आहेत हे ई व्ही ए सूट्स लाँच आणि लँडिंगसाठीही वापरण्याजोगे असतील तितके ते लवचिक असतील असं म्हटलं जात आहे त्यामुळेच या लोकांना यानाच्या आत असतानाही वेगळे आय व्ही ए सूट घालण्याची गरज नाही या मोहिमेतल्या स्पेसवॉकबद्दलची एक विशिष्ट गोष्ट म्हणजे रेझिलियन्स नावाच्या या ड्रॅगन अंतराळयानाला एअर लॉक नाहीये एअर लॉक म्हणजे काय तर अंतराळयानाचं दार आणि बाहेरच्या अंतराळ पोकळी अर्थात स्पेस वॅक्युम दरम्यान असलेली एक बंद खोली एक सील्ड रूम जी आतलं आणि बाहेरचं वातावरण वेगळं करते अंतराळवीर जेव्हा स्पेसवॉकसाठी याना बाहेर पडतात तेव्हा या खोलीत जातात तिथून हवा काढून घेतली जाते पोकळी तयार करण्यात येते आणि मग बाहेरचा दरवाजा उघडून अंतराळ पोकळीत प्रवेश केला जातो यानात परत शिरण्यासाठी हीच प्रक्रिया उलट केली जाते या बंद खोलीत हवेचा दाब निर्माण केला जातो आणि मग यानाचा आतला दरवाजा उघडत अंतराळवीर यानात पुन्हा प्रवेश करतात पण रेझिलियन्स यानाला असं एअरलॉक नाही आहे स्पेसवॉकसाठी बाहेर पडताना अख्ख्या यानामधलाच हवेचा दाब काढून घेतला जाईल डिप्रेशराइज केला जाईल त्यामुळे स्पेसवॉकसाठी बाहेर न पडणाऱ्या सदस्यांनाही पूर्ण वेळ सूट घालूनच बसावं लागेल या मोहिमेद्वारे अंतराळात गेलेल्या चौघांपैकी एकटे आयझॅकमन यापूर्वी अंतराळात एकदा गेलेले आहेत तर इतर तिघांनी यापूर्वी अंतराळात पाऊल ठेवलेलं नाही झेप घेतलेली नाही ही मोहीम यशस्वी ठरली तर यामुळे अंतराळामध्ये जाणाऱ्या खाजगी मोहिमांमध्ये प्रचंड वाढ होईल आणि त्यातही सरकारी अंतराळ संस्थांपेक्षा अधिक उंचीवर नेणाऱ्या स्वस्तात प्रवास घडवणाऱ्या मोहिमा सुरू होतील असं काही तज्ज्ञांना वाटतंय अब्जाधीशांनी पैसे खर्च करून अंतराळात जाणं ही संकल्पनाच अनेकांना पटत नाहीये त्यातही पैसे खर्च करणारी व्यक्तीच जर मोहिमेची कमांडर असते प्रमुख असते याबद्दलही अनेकांना शंका आहे पण या मोहिमेकडे हाऊस म्हणून पाहत दुर्लक्ष करता येणार नाही असं ओपन युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक सायमन बार्बर यांना वाटतं ते म्हणतात की या क्रूमधील सर्वात अनुभवी अंतराळवीर आहेत आयझॅकमन ते यापूर्वी स्पेसएक्सद्वारे स्वतःच्या खर्चाने अंतराळ प्रवास करून आले आहेत त्या मोहिमेचे ते कमांडर होते त्यामुळे या मोहिमेसाठीही तेच कमांडर असणं स्वाभाविक पर्याय होता शिवाय या अंतराळ प्रवासासाठी त्यांनी जो खर्च केला आहे त्याचा फायदा पृथ्वीवरच होणार आहे या पैशातून साहित्य आणि सेवा खरेदी करता येतील पगार देता येतील आणि पर्यायाने टॅक्सही भरला जाईल शिवाय या मिशनमधून चॅरिटीसाठीही निधी उभा करण्यात येणार आहे असंही ते सांगतात अंतराळ क्षेत्रात श्रीमंत व्यक्तींनी रस घेणं चांगलं आहे जर त्यांना या ग्रहावरून दुसरीकडे जायचं आहे अगदी चंद्रावर किंवा मंगळावर तर त्यातून या दरम्यान विज्ञानासाठीच्या संधी निर्माण होतील शिवाय अंतराळ क्षेत्र चाचपण्याची जितकी विविध कारणं किंवा उद्दिष्टं मिळतील तितक्या अंतराळ मोहिमा सक्षम होत जातील असंही ते सांगतात डी कॉम्प्रेशन म्हणजे सगळा दाब सगळं प्रेशर काढून टाकण्याचे शरीरावर आणि दृष्टीवर काय परिणाम होतात ज्याला डी कॉम्प्रेशन सिकनेस म्हणतात त्याचा अभ्यास करण्याचं आव्हान या टीमने स्वीकारलं आहे याला न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम म्हटलं जातं किरणोत्सर्ग सर्वाधिक असलेल्या व्हॅन ॲलन बेल्टमधल्या प्रवासाचे परिणाम स्पेसवॉक दरम्यानचे प्रयोग यांचा फायदा यापुढच्या हाय अल्टिट्यूड मिशन्सना विशेषतः मंगळावर किंवा चंद्रावर जाणाऱ्या खासगी मोहिमांना होईल अशी आशा आहे जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर भविष्यात तुम्हाला अंतराळात असं भटकायला जायला आवडेल का खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा बी बी सी मराठीचे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही जर व्हॉट्सअपवर फॉलो केलं नसेल तर जरूर फॉलो करा आणि पाहत राहा बी बी सी मराठी डॉट कॉमवर